नमस्कार. शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांच्याबद्दल अनेक दिवसांपासून उलटसुलट राजकीय चर्चा सुरू आहेत. कोल्हे खरंच भाजपमध्ये जाणार का? कोल्हे भाजपमध्ये गेल्यावर शिंदे गटाचे आढळराव पाटील यांचे काय होणार अशा चर्चा नाही उदाहरण आल्या. याबाबतची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या बोलबिंदास चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. उच्च शिक्षित असलेले डॉक्टर कोल्हे एक अभिनेता म्हणून आपणाला माहीतच आहे. राजा शिवछत्रपती, स्वराज्य रक्षक संभाजी अशा मालिकांमुळे ते महाराष्ट्रात घरोघरी पोहोचले. 2019 ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून आले. त्यांची बोलण्याची शैली आणि अभ्यासपूर्ण मांडणीमुळे ते संसदेतही अल्पावधीत लोकप्रिय झाले. महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आणि अनेक प्रश्नांवर ते संसदेतही बोलत राहिले. त्यामुळे सलग 2 वेळा त्यांना संसदरत्न पुरस्कारही मिळाला. कोल्हेंची ही कामगिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहाही आवडली आहे अशी चर्चा सुरू आहे. डॉक्टर कोल्हे यांच्यासारख्या उच्चशिक्षित मराठी चेहरा भाजपला महाराष्ट्रात हवा आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचे पराक्रम, त्यांचा आदर्श, नाटक व मालिका यांच्या माध्यमातून कोल्हे यांनी घरोघरी पोहोचवला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत डॉक्टर कोल्हे सातत्याने भूमिका मांडत आले आहेत. महाराजांचा आदर्श भाषणातून तरुणांपर्यंत पोहोचवतात, त्यामुळे भाजपला असाच एक मराठी चेहरा महाराष्ट्रात हवा होता जो छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याबद्दल बोलेल, त्या माध्यमातून भाजपची भूमिका मांडेल. सध्या तरी भाजपकडे असा कोणताही चेहरा महाराष्ट्रात नाही, त्यामुळे भाजपकडून अमोल कोल्हे यांना पक्षात घेण्याचा हा ट्रॅप आहे का? मराठी टक्का छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन वाढवायचा असल्यास डॉक्टर अमोल कोल्हे हा चेहरा अत्यंत उपयुक्त आहे हे भाजपने ओळखलं आहे. त्यानुसार आता अमोल कोल्हे भाजपात येत असल्याच्या चर्चा घडून आणणे हा या ट्रॅपचाच एक भाग असू शकतो. आताही फॅक्ट देखील आपण समजून घेऊ. सध्या महाराष्ट्रात भाजपचे उद्धव ठाकरेंसोबत बिनसले आहे, त्यामुळे महाराष्ट्रात एक एक जागा महत्त्वाची आहे असे मिशन ठेवत भाजपने उमेदवार फोडायला सुरुवात केली आहे. त्यामुळे डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर लक्ष ठेवून अलगदपणे त्यांना भाजपमध्ये आणायचं आणि एक सक्षम मराठी चेहरा शिरूरमधून समोर आणायचा, त्यांचा वापर मराठी चेहरा म्हणून करायचा. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा आदर्श महाराष्ट्रात कोल्हेंचा चेहरा वापरून भाजपच्या माध्यमातून सांगायचा. त्यामुळे भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान राज्य कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानांमुळे पुन्हा एकदा अमोल कोल्हेंच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणारे डॉक्टर अमोल कोल्हे यांचा शिवसेनेतून राजकीय प्रवास सुरू झाला. 2019 शिरूर मतदारसंघातून शिवसेनेकडून आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात येताच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि शिरूर लोकसभेची जागा मिळवली. प्रसिद्धीच्या आणि राष्ट्रवादीच्या शिलेदारांच्या जोरावर ते खासदारही झाले. महाराष्ट्रात झालेले सत्तांतर, वारंवार अमोल कोल्हेची नाराजी नाट्य सुरू असल्याची चर्चा, यामुळे आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. सध्या भाजपविरोधात विविध पक्ष संघटना एक होत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग भाजपविरोधात यशस्वी होत असल्याचे दिसत असतानाच डॉक्टर कोल्हे मात्र भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना आता बळ मिळत आहे. शिरूरमधून माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना थांबू असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. याचा स्पष्ट अर्थ एकच की डॉक्टर अमोल कोल्हेवर भाजपने ट्रॅप टाकला आहे का? तो किती यशस्वी होतो? शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे, त्यामुळे अमोल कोल्हेंचे काय होणार या मतदारसंघात, माजी खासदार आढळराव भूमिका काय घेणार यावरही अनेक गोष्टी अवलंबून आहेत. या सर्व घडामोडी पाहता येत्या काही महिन्यात याबाबत चित्र स्पष्ट होईलच. तोपर्यंत हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला हे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.